सब्सक्राइब करा मनीष रेसिपी या मराठी कुकिंग चैनल आणि बेलच्या चिन्हाला प्रेस करा, याने तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळून तुम्ही माझी एकही नवीन रेसिपी मिस नाही करणार। आज मी इथे तुम्हाला इन्स्टंट कलाकंद कसा बनवायचा ते थोडं वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे। त्यात दूध फाडायची गरज ना काहीच नाही, डायरेक्ट याला मिक्स करून हा कलाकंद मी इथे तुम्हाला सोप्या पद्धतीने इथे करून दाखवणार आहे आणि खूप टेस्ट याची छान लागते। कलर न टाकता पण त्याला बदामी कलर ऑटोमॅटिक आलेला आहे। तर रेसिपी खूप कमी साहित्य लागतं, त्यासाठी एक कप दही घेतलेलं आहे। मेजरमेंटचा कप तुम्ही जी वाटी कप घ्याल त्याचप्रमाणे दही आणि दूध तुम्हाला सेम मापाचं घ्यायचं आहे। एक कप दही एक कप दूध घेतलेलं आहे इथे। त्यानंतर अर्धा कप इथे मिल्क पावडर घेतलेला आहे आणि कंडेन्स मिल्क म्हणजे मिल्कमेड इथं घेतलेला आहे। त्याच्या साखर न घालता आपण मिल्कमेड घालणार आहोत आणि विलायचीची पावडर इथे घेतलेली आहे। तर रेसिपी आता खूप सोपी आहे, बनवायला चालू करूया आपण। त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे मिक्सिंग करण्यासाठी। इथे मी बाउलमध्ये नॉर्मल तापवून थंड झालेले रूम टेम्परेचरचं दूध इथे घालायचं आहे एक कप। त्यानंतर अर्धा कप मिल्क पावडर घालायचं आहे आणि आता याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे। याची गाठी नाही झाल्या पाहिजे, बिलकुल गाठी न होता याला नीट प्लेन फाईन याचं घोळ बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर आता हे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये एक कप दही घालायचं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे। तर एक कप दही एक कप दूध आणि अर्धा कप मिल्क पावडर घातल्यानंतर परत एक कप आपल्याला कंडेन्स मिल्क इथे घालून घ्यायचं आहे। म्हणजे एक कप दूध एक कप दही एक कप मिल्कमेड आणि एक अर्धा कप तुम्हाला मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे आणि याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी विलायची पावडर मी आता मिक्स करताना घालणार आहे, याचा फ्लेवर खूप छान लागतो। आणि बाकीची नंतर वरतून घालण्यासाठी ठेवलेली आहे मी। आणि विलायची पावडर घातल्यानंतर हिरव्या विलायचीची पावडर याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे पावडर घालून। आणि आता मिक्सचर आपलं बनवून तयार झालेलं आहे, दूध फाडायची पण गरज पडलेली नाही, एवढं छान हे लागतं आणि बनतं पण। तर आता कुकरच्या डब्यामध्ये मी याला स्टीम करण्यासाठी घेणार आहे। तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये पण तुम्ही याला स्टीम करून घेऊ शकता। तर आता कुकरच्या डब्यामध्ये मी याला टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर विलायचीची पावडर जी राहिलेली होती ती याच्यावर टाकून देणार आहे। तर आता याला मी स्टीम करून घेणार आहे, त्यासाठी इथे कुकर घेतीये। कुकरमध्ये इथे खाली पाणी घालून घेतलेलं आहे मी, जसं नॉर्मल वरण भाताला आपण पाणी घालतो त्याप्रमाणे इथे पाणी घालून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवते आहे, एक स्टँड ठेवून परत एक डब्बा त्याच्यात मी ठेवणार आहे एक्स्ट्रा, म्हणजे पाणी वर त्याच्यामध्ये येणार नाही मग। आणि त्यावर दुसरा डब्बा मी इथे ठेवून देते आहे आणि त्याला एक झाकण ठेवण्याला आता नीट कवर करून घेणार आहे। झाकण व्यवस्थित मापाचं ठेवायचं आहे जेणेकरून पाणी मग त्याच्यात जाणार नाही। आणि झाकण ठेवण्याला कवर करून आता याची कुकरचं झाकण लावून घेते आहे मी। आणि कुकरचं झाकण लावल्यानंतर त्याची शिट्टी आपल्याला लावायची नाही आहे, शिट्टी काढून घ्यायची आहे कारण आपल्याला स्टीम करायचं आहे इडलीसारखं। तर 30 ते 35 मिनिटं याला स्टीम करायचं आहे, त्याला पाणी सुटतं। तुम्हाला पाणी एक्स्ट्रा कलाकांचं आवडत असेल तर राहू द्यायचं। मी थोडंसं पाणी याचं काढून टाकलेलं आहे आणि थोडं इथे बाकी राहू दिलेलं आहे। वाटीत घेऊन पाण्यासोबत खायला पण हे खूप छान लागतं आणि कलाकंद असा असं एकदम दाणेदार बनवून तयार झालेला आहे आणि कंडेन्स मिल्कमुळे त्याला बदामी कलर आलेला आहे। यावेळेला तुम्ही आता वरतून ड्रायफ्रूट्स टाकायचे तर टाकू शकता आणि दिसत असेल सेम कलाकंदसारखं हे बनवून तयार झालेलं आहे। तर आता सगळ्यांना खावं वाटतं आहे, पटकन कंट्रोल होत नाही, पण रेसिपी दाखवण्यासाठी मी इथे हे ठेवलेलं होतं। तर आता याची टेस्ट आणि वास खूप छान येतो, इथे फ्लेवर खूप छान आलेला आहे विलायचीमुळे। आणि कलाकंद इथे बनवून सॉफ्ट एकदम तयार झालेला आहे, चमच्याने लगेच तुटतो आहे तुम्हाला दिसत असेल। तर झटपट बनणारी कलाकंदची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली। अजून कोणत्या नवीन रेसिपीज पाहिजे असतील तर ते पण कमेंट करून सांगा। आणि यूट्यूबवर मनीष रेसिपीला मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत आता ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि भेटूया पुढच्या अशा एक छानशा नवीन वेगवेगळ्या रेसिपीसोबत। बाय बाय।